आता एक महत्वाची बातमी समोर येते. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरचा गणपती बाप्पाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दर्शन घेतलंय. याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते बाप्पाची आरती संपन्न झाली. दरम्यान चंद्रचूड हे 2 महिन्यांनी निवृत्त होणार आहेत. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रचूड यांच्या निवासस्थानी भेट दिली. आपण पाहतोय सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आतापर्यंत अनेक प्रकरणं निकाली काढलेली आहेत, अनेक महत्त्वपूर्ण निकाल दिलेले आहेत. मात्र 2 महिन्यांमध्ये ते आता निवृत्त होणार आहे आणि सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या घरच्या गणपती बाप्पाची आरती केली आहे, दर्शन घेतलं. दरम्यान संजय राऊतांनी मोदींनी सरन्यायाधीशांच्या घरी दिलेल्या या भेटीवरून टीका केली आहे. ईव्हीएमला क्लीन चीट, महाराष्ट्रामध्ये चालणाऱ्या घटनाविरोधी सरकारवरील सुनावणी, या सगळ्या प्रकरणांवरून संजय राऊतांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय. एक्स या सोशल मीडियावरून संजय राऊतांनी नेमकी काय टीका केली आहे आपण पाहूयात. ईव्हीएमला क्लीन चीट असं त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे. यासोबतच महाराष्ट्रातील घटनाविरोधी सरकारच्या सुनावणीवर 3 वर्षांपासून तारीख पे तारीख, तिसरं म्हणजे पश्चिम बंगाल बलात्कार प्रकरण, मात्र महाराष्ट्र बलात्कार प्रकरणाचा उल्लेख नाही. 4 म्हणजे केजरीवाल यांच्या जामिनावर तारीख पे तारीख, हे सर्व का होत आहे समजून घ्या असा निशाणा संजय राऊतांनी साधलेला आहे. कारण एका सरन्यायाधीशाच्या घरी पंतप्रधान जातात आणि याचा थेट संबंध आता राऊतांनी लावलेला आहे. त्यामुळे खरोखरच हे जाणून बुजून सगळी प्रकरणं तारीख पे तारीख ते देत असल्याची सुद्धा आता चर्चा एक सुरू झाली आहे.